नवरदेव आणि नवरीनं लग्न मंडपातच रक्तदान करत नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. नवदाम्पत्याच्या या अनोख्या लग्न सोहळ्याचं संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे. आरोग्य जागरूकता दृढ करणारा एक विवाह सोहळा शहादा शहरात पार पडला. विवाहात येणाऱ्या वराढींना रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण केल्यानं त्यातील 44 जणांनी रक्तदान करत अनोखा आहेर नवदाम्पत्याच्या नावे केला. धडगाव येथील रघुनाथ निकवाडे यांचा मुलगा सागर निकवाडे व राधेश्याम मोरे यांच्या कन्या नेहा मोरे यांचा विवाह सोहळा शहादा शहरात पार पडला. यावेळी वर सागर यानं रक्तदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्याच्या इच्छेनुसार वधूसह तिच्या पालकांनी आणि लग्नात सहभागी झालेल्या सर्व वराढींनी संमती देत रक्तदान शिबिर पार पाडत अनोखा आहेर दिला आहे. नंदुरबार येथील जनकल्याण ब्लड बँकेच्या पथकानं हे रक्त संकलित केलंय. मी जनकल्याण ब्लड बँकेतून आकाश जैन बोलतोय. मी आजपर्यंत वर्षभरात वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प केलेले, पण लग्न समारंभामध्ये रक्तदान करणं किंवा कॅम्प घेणं हे पहिल्यांदाच होतं. त्यात स्वतः लग्नामध्ये नवरदेवांनीही रक्तदान केले आणि लोकांनाही आवाहन केले की रक्तदान करा. सुरेश सुतार, स्टार महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.